ठाणे वर्तमान मध्ये आपलं हार्दिक स्वागत सादर करीत आहोत। आजच्या ठळक बातम्या, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भातला अहवाल आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला। हा अहवाल फेटाळल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता काहीशी असमंजस अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे। नजीकच्या भविष्यकाळामध्ये महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समित्या यांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। या निवडणुका आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय करायच्या का, अशा प्रकारचा सवाल सगळ्याच राजकीय पक्षांच्या समोर निर्माण झाला आहे। या संदर्भात आज विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत अशी भूमिका मांडली आहे। तर तातडीने अधिवेशन सुरू असताना आज कॅबिनेटची देखील बैठक झाली। या बैठकीमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका नकोतच अशा प्रकारची भूमिका राज्य शासनाने देखील घेतली आहे। दरम्यान या संदर्भात आता निवडणूक आयोग काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। तर घटना तज्ज्ञांच्या मते ओबीसींचं राजकीय आरक्षण जरी आत्ता दिले नसलं तरी आत्ता जी काही आरक्षणं उपलब्ध आहेत त्या आरक्षणांसह निवडणुका घेणं हे अनिवार्य असणार आहे। निवडणुका ही एक घटनात्मक कार्यक्रम आहे, तो घेणं हे घटनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे निवडणुका कुठल्याही राजकीय पक्षाला टाळता येणार नाहीत असं घटनातज्ञांचं म्हणणं आहे। महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या प्रॉपर्टी एक्झिबिशनचं आयोजन यंदा 11 ते 14 मार्च दरम्यान करण्यात आलं असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। रेमंड रिॲलिटी या ठिकाणी यंदा या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती MCHI ठाणे युनिटचे अध्यक्ष श्री जितेंद्र मेहता यांनी दिली। साधारणपणे 39 लाखापासून या ठिकाणी प्रॉपर्टीज उपलब्ध होतील अशी माहिती देखील श्री जितेंद्र मेहता यांनी दिली। यावेळी बोलताना श्री जितेंद्र मेहता यांनी ठाणे शहरातील 40 नामांकित डेव्हलपर्स या ठिकाणी उपस्थित राहतील। या एक्झिबिशनमध्ये एकाच छताखाली नागरिकांना अनेक प्रॉपर्टीज बघायला मिळतील अशी माहिती देखील श्री जितेंद्र मेहता यांनी दिली आहे। त्याचप्रमाणे 15 पेक्षा जास्त वित्तीय संस्था या ठिकाणी उपस्थित असतील, त्यामुळे ठाणेकर नागरिकांना एकाच ठिकाणी कर्ज आणि प्रॉपर्टीज बघायला मिळणार आहेत, त्यामुळे नागरिकांना चांगला फायदा होऊ शकेल असा विश्वास श्री जितेंद्र मेहता यांनी व्यक्त केला आहे। आता 3 वर्षानंतर सगळे लोक आता लास्ट दोन सालमध्ये सगळे लोक एकदम निराश झाले होते कोविडमध्ये, कोणी काही पण रिलेटिव्सला गवला, घरची व्हॅल्यू समजली की घरच्या व्हॅल्यू काय आहे, तर ते नंतर आता थर्ड वेव एकदम माइल्ड होता, म्हणजे आता लोक पॉझिटिव्हिटी परत पॉझिटिव्हिटी परत फडली फिरलेलं आहे। तर हे पॉझिटिव्हिटीमध्ये 1 एप्रिल आपल्याला माहिती आहे गुढीपाडवा आहे आणि हिंदूच्या नवीन वर्ष आहे, तो आपण ते सुख मानतो आहे। तो आम्ही हे अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करतो आहे एक्झिबिशनमध्ये की 11, 12, 13, 14 तुमचे ड्रीम होम तुम्ही सिलेक्ट करा आणि ते परचेस करू शकतो, त्यासाठी आम्ही एक एक्झिबिशन ठेवलेलं आहे। 40 डेव्हलपर असेल, 15 से जास्त हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे आणि 15-20 से जास्त इन्सिलरी युनिट्स आहे। ठाणेकराला एकच रूपमध्ये म्हणजे एक छत्रमध्ये त्याच्या सिलेक्ट करू शकतो चांगला घर, त्याची फॅसिलिटी काय ते बघू शकतो आणि काफी सारी इन्फॉर्मेशन जो अभी नए नए प्रोजेक्ट आने वाले हैं उनकी भी मिल सके। कोविडच्या कालावधीमध्ये ठाणे शहरामध्ये 41% प्रोजेक्ट राईज झाल्याचं चित्र बघायला मिळालं। याचा अर्थ असा आहे की ठाण्यामध्ये 41% अधिक प्रोजेक्ट लॉन्चिंग झाला आहे। त्याच पद्धतीने कोविडच्याच कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेला जवळपास 14,000 कोटी रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स मिळाला आहे। एकंदरीतच विक्रीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। राज्य सरकारने जे प्रीमियम दिले त्याच पद्धतीने स्टॅम्प ड्युटीमध्ये राज्य सरकारने जी कटौती केली या सगळ्यामुळे रिअल इस्टेट मार्केटवर एक चांगला परिणाम साधला गेला असल्याचं MCHIचे माजी अध्यक्ष श्री
अजय आशर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं। हमने डॉक्यूमेंट किया हुआ है, कॉलियर्स और सीआरई मैट्रिक्स ने डॉक्यूमेंटेशन किया हुआ है, सब रिकॉर्ड्स निकाले हैं कि लास्ट एक साल में 2 लाख, जब से ये राहत दी गई उस पीरियड में 2,42,000 यूनिट्स बिके गए हैं। द प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन हैज़ बीन हाईएस्ट एवर, प्रॉपर्टी टैक्स कलेक्शन हैज़ बीन हाईएस्ट एवर इन लास्ट 10 ईयर्स, एंड प्रॉपर्टी अपार्ट फ्रॉम सेल्स, अपार्ट फ्रॉम रजिस्ट्रेशन, प्रीमियम कम हो गए, इसलिए लोगों ने जाके प्रीमियम भर दिए हैं। जो मुंबई और थाना में जो परिस्थिति हाई रेट ऑफ प्रीमियम्स थी, उसके वजह से काफ़ी प्रोजेक्ट अटके हुए थे, वो सब प्रोजेक्ट में अभी जान आ गई है। वो सब डेवलपर अभी डेवलप करेंगे, जैसे वो डेवलप करेंगे आप मान नहीं सकेंगे कि 3,500 करोड़ का हर साल पे कलेक्शन होता था बीएमसी का, आज वो कलेक्शन लास्ट इस 50% जब ये रखा तो इट हैड गॉन टू 14,000 करोड़। तो इतने बड़े जंप जो थे, तो ये सब प्रोजेक्ट जो डेड थे वो सब लाइव हो गए, और इस लाइव होने की वजह से आप स्नोबॉलिंग इफेक्ट दिखिए कि सभी को काम मिलेगा, इसमें माल जाएगा, तो सभी के उद्योग अच्छे हो जाएंगे। और सबसे बड़ा है कि ये जो प्रोडक्शन हो गया, प्रोडक्शन होने के बाद माल में इतना मार्केट में सप्लाई आएगा कि रेट विल टेक केयर ऑफ इटसेल्फ, डिमांड और सप्लाई विल टेक केयर ऑफ इटसेल्फ। मुझे नहीं लगता है कि इसके वजह से कोई रेट का इजाफा होगा, क्योंकि इतना सप्लाई मार्केट में होगा, तो इट इज़ अ विन विन सिचुएशन फॉर एवरीबडी। और मुझे अगेन सरकार से यही दरखास्त है कि जो उन्होंने किया बहुत सराहनीय किया, बहुत ही, इट वाज अ लैंडमार्क इन द एंटायर कंट्री, नो अदर स्टेट हैज़ टेकन सच बोल्ड डिसीजंस। यू शुड कंटिन्यू विद दिस, गिव रिलीफ टू कंज्यूमर, गिव रिलीफ टू डेवलपर्स एंड गिव रिलीफ टू ऑल द इंडस्ट्रियलिस्ट। नाही मला ऐकूत आहे तुम्ही काय बोलता। ठाणे शहरामध्ये 3 वर्षानंतर हे एक्झिबिशन होत आहे, यू आर वन ऑफ द डेव्हलपर, लीडिंग डेव्हलपर इन ठाणे, या एक्झिबिशन कडनं ॲज अ डेव्हलपर तुमच्या अपेक्षा काय आहेत आणि ग्राहकांना इथे आपण काय देऊ शकणार आहोत आता? नाही पहिलं वाटतं मला 3 वर्षानंतर एक्झिबिशन होतं आहे, एक मोठा इव्हेंट होतो आहे ठाण्यामध्ये, आपण पॅन्डेमिकच्या डिफिकल्ट काळातनं केलेलो आहे, तर मला वाटतं त्याचा पहिल्या अशा संधीचा कस्टमरनी लाभ उठवायला पाहिजे, बिल्डर लाभ उठवतो आहे म्हणजे ते एकत्र येणार आहेत आणि एक चांगल्या चांगल्या ऑफर्स घेऊन, प्रत्येकजणच चांगल्या काही ऑफर्स घेऊन कस्टमरसाठी येतो आहे आणि गव्हर्नमेंटकडनंसुद्धा काही काही बेनिफिट आहेत, तर सॉरी या सगळ्या बेनिफिटचा जसं डेव्हलपर एकत्र येऊन एक्झिबिशन करतायत, तसं कस्टमरनी जास्तीत जास्त तिकडे येऊन त्यांचं जे घराचं स्वप्न आहे ते काय त्यांना मिळेल, काय वेगवेगळे चॉईस अवेलेबल आहेत, काय ऑफर मिळत आहेत ते बघून एक डिसिजन लवकरात लवकर घ्यावा त्या 4 दिवसामध्ये आणि असा फायदा करून घ्यावा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅन्डेमिक काळात आपण सगळे शिकलो की आपलं घर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण आपल्या घरात, समजा आपण रेंटलमध्ये राहत असू तर आपल्यावर जास्त रेस्ट्रिक्शन्स होते, आपल्या घरात जर आपलं होतं तर आपल्याला तिथे शांतपणे आपण तिथे राहू शकत होतो, जर घर एक गेटेड कम्युनिटी होती किंवा आपलं प्रोजेक्ट होतं तर त्या प्रोजेक्टमध्ये आपण खाली उतरून ॲटलीस्ट थोडासा वॉक घेऊ शकत होतो, त्यामुळे या घराचं महत्त्व खूप जास्त आहे आणि स्वतःच्या घराचं महत्त्व खूप जास्त आहे हे आज कस्टमरला पॅन्डेमिक काळाने शिकवलं आहे, हे एक गोष्ट घडली। दुसरी, पॅन्डेमिक आलं म्हणून गव्हर्नमेंटकडनं खूप चांगले चांगले सॉप्स आणि बेनिफिट्स दिले गेले, स्टॅम्प ड्युटी बेनिफिट झाला, प्रीमियम बेनिफिटमधनं परत स्टॅम्प ड्युटी बेनिफिट झाला, अशा बाकीच्या बऱ्याच बेनिफिट्समुळे सुद्धा घर घेण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे आणि म्हणूनच ही जी राईज झालेली आहे म्हणजे लॉन्चेसमध्ये, म्हणजे डिमांड वाढली आणि सप्लाय आणि ते मॅच होतं आहे आणि इथून पुढे सुद्धा मला वाटतं नेक्स्ट 5 वर्ष एक खूप चांगला काळ राहील रिअल इस्टेट करता। कारण अजून एक महत्त्वाची गोष्ट पडली म्हणजे या काळात होम लोन रेट्स आज 6.5 आणि 6.75% जो बघतोय, मला वाटतं आपण हा कधीच बघितलेला नाही आहे, 6 हा रेट हा इंटरेस्ट रेटमध्ये होम लोनसाठी आपण बघितलेला नाही आहे, तर त्यामुळे सुद्धा घर विक्रीमध्ये वाढ झाली आहे आणि लॉन्चेसमध्ये वाढ झालेली आहे। आमचे 2 नवीन लॉन्चेस होत आहेत, आमचं जे मेन प्रोजेक्ट आहे घोडबंदर रोडवरचं आणि सिटीमधलं, दोन्ही ठिकाणी नवीन नवीन टॉवर लॉन्च होत आहेत, तर त्या एक बेनिफिट आहे। आमचा नेरळचा एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे जिथे एकदम परवडणारी घरं 15 लाखात 1 BHK आणि 25 लाखात 2 BHK असं सुद्धा घरं आम्ही तिकडे घेऊन येतो आहे, तर या सगळ्या गोष्टीचा लाभ उठवावा तुम्ही। थँक्यू सर। थँक्यू।
प्रॉपर्टी एक्झिबिशनमुळे ठाणे शहरातील प्रॉपर्टी मार्केटला चांगल्या प्रमाणामध्ये चालना मिळते, त्यामुळे 2 ते 3 वर्षांनंतर हा जो इव्हेंट होत आहे याची आम्ही निश्चितपणे वाट बघत असल्याचं पुराणिक बिल्डर्सचे श्री शैलेश पुराणिक यांनी सांगितलं आहे. प्रॉपर्टी एक्झिबिशनच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये श्री शैलेश पुराणिक बोलत होते. नाही, पहिलं वाटतं मला 3 वर्षांचं एक्झिबिशन होतं आहे, एक मोठा इव्हेंट होतो आहे ठाण्यामध्ये. आपण पॅन्डेमिकच्या डिफिकल्ट काळातनं केलेलो आहे, तर मला वाटतं त्याचा पहिल्या अशा संधीचा कस्टमरनी लाभ उठवायला पाहिजे. बिल्डर लाभ उठवतो आहे म्हणजे ते एकत्र येणार आहेत आणि एक चांगल्या चांगल्या ऑफर्स घेऊन, प्रत्येकजण चांगल्या काही ऑफर्स घेऊन कस्टमरसाठी येतो आहे आणि गव्हर्नमेंटकडनंसुद्धा काही काही बेनिफिट आहेत. तर सॉरी, या सगळ्या बेनिफिटचा जसं डेव्हलपर एकत्र येऊन एक्झिबिशन करताय, तसं कस्टमरनी जास्तीत जास्त तिकडे येऊन त्यांचं जे घराचं स्वप्न आहे ते काय त्यांना मिळेल, काय वेगवेगळे चॉईस अवेलेबल आहेत, काय ऑफर मिळत आहेत ते बघून एक डिसिजन लवकरात लवकर घ्यावा त्या 4 दिवसांमध्ये आणि असा फायदा करून घ्यावा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅन्डेमिक काळात आपण सगळे शिकलो की आपलं घर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण आपल्या घरात, समजा आपण रेंटलमध्ये राहत असू तर आपल्यावर जास्त रिस्ट्रिक्शन्स होते. आपल्या घरात जर आपलं होतं तर आपल्याला तिथे शांतपणे आपण तिथे राहू शकत होतो. जर घर एक गेटेड कम्युनिटी होती किंवा आपलं प्रोजेक्ट होतं तर त्या प्रोजेक्टमध्ये आपण खाली उतरून ॲटलिस्ट थोडासा वॉक घेऊ शकत होतो. त्यामुळे या घराचं महत्त्व खूप जास्त आहे आणि स्वतःच्या घराचं महत्त्व खूप जास्त आहे हे आज कस्टमरला पॅन्डेमिक काळाने शिकवलं आहे. हे एक गोष्ट घडली. दुसरी, पॅन्डेमिक आलं म्हणून गव्हर्नमेंटकडनं खूप चांगले चांगले सॉप्स आणि बेनिफिट्स दिले गेले. स्टॅम्प ड्युटी बेनिफिट झाला, प्रीमियम बेनिफिटमधनं परत स्टॅम्प ड्युटी बेनिफिट झाला, अशा बाकीच्या बऱ्याच बेनिफिट्समुळे सुद्धा घर घेण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे आणि म्हणूनच ही जी राईज झालेली आहे म्हणजे लॉन्चेसमध्ये, म्हणजे डिमांड वाढली आणि सप्लाय आणि ते मॅच होतं आहे. आणि इथून पुढेसुद्धा मला वाटतं नेक्स्ट 5 वर्ष एक खूप चांगला काळ राहील रिअल इस्टेट करता. कारण अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली म्हणजे या काळात होम लोन रेट्स आज 6.5 आणि 6.75% जो बघतोय, मला वाटतं आपण हा कधीच बघितलेला नाही आहे. 6 हा रेट हा इंटरेस्ट रेटमध्ये होम लोनसाठी आपण बघितलेला नाही आहे. तर त्यामुळे सुद्धा घर विक्रीमध्ये वाढ झाली आहे आणि लॉन्चेसमध्ये वाढ झालेली आहे. आमचे 2 नवीन लॉन्चेस होत आहेत. आमचं जे मेन प्रोजेक्ट आहे घोडबंदर रोडवरचं आणि सिटीमधलं, दोन्ही ठिकाणी नवीन नवीन टॉवर लॉन्च होत आहेत. तर त्या एक बेनिफिट आहे. आमचा नेरळचा एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे जिथे एकदम परवडणारी घरं 15 लाखात 1 BHK आणि 25 लाखात 2 BHK असं सुद्धा घरं आम्ही तिकडे घेऊन येतो आहे. तर या सगळ्या गोष्टीचा लाभ उठवावा तुम्ही. थँक्यू. ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त बॅरॉनचंच. बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन, तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन. केवळ 2000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात. असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 8885069601. बॅरॉन. हॉटेल शामियाना येऊरच्या निसर्गरम्य परिसरातील एक आतिथ्यशील जागा. हॉटेल शामियाना व्हेज, नॉनव्हेज, पंजाबी, चायनीज आणि खास महाराष्ट्रीय पद्धतीच्या जेवणासाठी एकच नाव, हॉटेल शामियाना. येऊरचा थंडगार निसर्ग आणि शामियानाचे लज्जतदार पदार्थ. नवीन वर्षात आणखी काय हवं? हॉटेल शामियाना, एकदा नक्की आना. अधिराज बुटीक ब्राइडल वेअरचा 50% सेल. काय 50% सेल? हो, 50% सेल. अहो काही काय, अहो अगदी खरंय. अधिराज बुटीक आपल्यासाठी घेऊन आला आहे 20 नव्हे 25 नव्हे तर चक्क 50% बंपर सेल. अधिराज बुटीकमध्ये मिळतील उत्तमोत्तम कारागिरांनी तयार केलेल्या ब्रायडल वेअरच्या साड्या, घागरा, चोली, मॅचिंग ब्लाउजेस आणि आणखीही बरंच काही. तर मग आजच भेट द्या अधिराज बुटीक, शॉप नंबर 2, घंटाळी, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9987183839. अधिराज बुटीक, घंटाळी, ठाणे. शोभा मेडिको फ्लॅट 18% डिस्काउंट ऑन ब्रँडेड मेडिसिन्स.
We are first in Maharashtra to give flat 18% discount in retail outlets. Free home delivery across Thane, Mulund, Kalwa, Mumra. Fully functional outlets. Medicines, critical care, cancer medicines, surgical and body support, injections, diapers, OT, ECG essentials and insulin. Call Shobha Medico 985-986-1818. Shobha Medico. डॉक्टर लोलगे यांचे पाईलसाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल पाचपाखडी ठाणे. नो ॲडमिशन, रक्तस्त्राव नाही, पुनरुद्भव नाही. कॉल 9869236935. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल, रामारती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडोस्कॉट स्कूल, राम मनोती रोड, ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल. माजी नगरसेवक श्री मुन्ना बिष्ट यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. श्री मुन्ना बिष्ट यांनी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य केलेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जनता त्यांच्याशी जोडली गेलेली आहे. श्री महदी बिष्ट यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. विविध सामाजिक उपक्रमांचं यानिमित्ताने आयोजित करण्यात आलं होतं. ठाणे शहरातील विशेष विद्यार्थ्यांसह केक कापून श्री मुन्ना बिष्ट यांनी आपला वाढदिवस साजरा केला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना क्रिकेटचं किट देखील यावेळेस श्री मुन्ना बिष्ट यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप करण्यात आलं. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय. आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं?
स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डद रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. We'll be right back.